गणेशोत्सव काळात अमेरिकेत देखील बाप्पाचा जयघोष होतोय. ठाण्यातले आणि सध्याच्या अमेरिकेत न्यूयॉर्क अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या पेणकर कुटुंबीय देखील बाप्पाचा उत्सव या संकटाच्या काळात साजरा करतायत. विशेष म्हणजे घरात उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून त्यांनी सजावट केली आहे. घरात येणारे भेटवस्तूंचे खोके, सजावटीच्या वस्तू जपून ठेवून वैशाली पेणकर व मुलगी रिजुल पेणकर यांनी ही पर्यावरणस्नेही सजावट साकारली. अमेरिकेतील भारतीय बाजारपेठेत दरवर्षी गणेश मूर्ती येतात. यंदा कोरोनामुळे मूर्ती न आल्यानं ज्या भारतीय विक्रेत्यांकडे गेल्या वर्षीच्या मूर्ती शिल्लक होत्या त्याच त्यांनी विक्रीला ठेवल्या होत्या. पेणकर कुटुंबाचं यंदाचं 12वं तर अमेरिकेतल्या गणेशोत्सवाचं 2रं वर्ष आहे. परंपरेप्रमाणे मोदकाचा नैवेद्य दाखवणं, दररोज न चुकता आरती, प्रथेप्रमाणे सर्व गणेशोत्सव ते साजरा करतायत. ठाण्यात असताना सर्व नातेवाईक एकत्र येऊन जागरण केलं जायचं. इथं आल्यावर ते शक्य नसल्याने व्हिडिओ कॉलिंगद्वारे जुन्या आठवणींना उजाळा देत असल्याचं या कुटुंबाने सांगितलंय. यंदाचं माझ्या गणपतीचं हे 12वं वर्ष आहे. अमेरिकेतलं हे 2रं वर्ष आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गणपतीची मूर्ती आपल्याला उपलब्ध होईल की नाही याबद्दल थोडीशी भीती होती, पण वेगळे पर्यायसुद्धा उपलब्ध करून ठेवले होते. मनात होतं की जर गणपतीची मूर्ती नाही मिळाली तर पिठापासून मूर्ती बनवणं किंवा चॉकलेटपासून मूर्ती बनवणं किंवा क्लेपासून मूर्ती बनवणं असे सगळे वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून ठेवले होते. पण एक थोडीशी भीती होती कारण आपण काही प्रोफेशनल नाही, तर अगदीच मूर्ती बाप्पासारखी वळेल की नाही याबद्दल थोडीशी शंका होती. पण नशिबाने आम्हाला मूर्ती मिळाली आणि यावर्षी आम्ही गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट करू शकलो. त्याचबरोबर इकडे जसं भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आहे, इथे अमेरिकेमध्ये हा कित्येक पटींनी जास्त आहे. त्यामुळे बाहेरून प्रत्येक गोष्टीचे सामानाचे उपलब्ध, जसं आपण पूजेचं साहित्य जे आपल्याला लागतं, तर ते मला अगदीच किंचित मिळालं. म्हणजे अगदी सुपारी आणि हळकुंड बस, याच्या व्यतिरिक्त मला काहीही मिळालं नाही.